सर्व प्रकारच्या मराठी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बाजूवाल्या घंटीवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण बघणार आहोत की हा व्हिडिओ आहे ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी काय करायचं, आणि ज्यांचा नंबर लागलेला नाही बीएससी ऍग्रीला चारही राऊंडमध्ये त्यांनी काय करायचं. सगळ्यात अगोदर आपण आता बघणार आहोत की ज्यांचा ज्यांचा नंबर लागला, तर टाइम टेबलनुसार आपल्याला सांगितलेलं होतं की आपली जी लिस्ट आहे 16 तारखेला असेल, पण आपला टाईम टेबलच बिचारा टाईम टेबलनुसार चालत नाही. कारण की आपली जी लिस्ट आहे 16 तारखेची जी लागणार होती, शेवटची लिस्ट होती त्यातल्या त्यात, आणि ती लागली 17 तारखेला. पण 16 तारखेला अशी भानगड झाली की आमचा नंबर लागतो की नाही हे आम्ही बघण्यासाठी दुपारपासून तर प्रतीक्षित होतो त्या लिस्टच्या, पण संध्याकाळी पण आम्हाला जेवण चांगलं म्हणजे असं जेवलो नाही आम्ही चांगलं. आणि आमची फूड टेक्नॉलॉजी जी आहे म्हणजे आमचं घरचं जेवणसुद्धा खूप असं धकलं नाही आम्हाला. त्यानंतर राहिला प्रश्न झोपण्याचा, तर झोपसुद्धा आलेली नाही. कारण 11 वाजता मी बघितलं होतं की लिस्ट लागते की नाही, मला वाटत होतं लागल, पण त्यांनी सांगितलंसुद्धा नाही की लिस्ट उद्या आहे म्हणून. पण मग त्यावेळेस लिस्ट नाही लागली म्हणून मी काही मित्रांना म्हणलो गुड नाईट, पण ते म्हणत होते की जेव्हा लिस्ट लागेल तेव्हाच गुड नाईट. म्हणजे की त्या रात्री मित्र झोपले की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. आणि मित्रमैत्रिणींच्या सोबत खूप सारा कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यावेळेस मला जे पाहिजे विचारत होतं की लिस्ट केव्हा लागणार. तर मित्रांनो, ती लिस्ट लागली 17 तारखेला आणि खूप मोठा शॉक देऊन सगळ्यांना गेलेली आहे. आणि खूप सारे मित्र तर मला असे दिसत आहेत की ज्यांचा नंबर लागलेला नाही, आणि चांगले ज्यांचा ज्यांचा लागला त्यांना बेस्ट ऑफ लक पुढच्या त्यांच्या करिअरसाठी. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला 21 तोफांची सलामी की आमच्यासोबत आले आणि पुढे निघून गेले, पण तुमच्यामुळे आमचा नंबर लागलेला नाही त्यामुळे तुम्हाला धन्यवाद मी म्हणणार नाही. तर मित्रांनो, आता राहिला ज्यांचा प्रश्न लागला, ज्यांचा नंबर लागला चौथ्या लिस्टमध्ये, त्यांना 20 तारखेपर्यंत रिपोर्टिंग करायचे आहे त्या कॉलेजवर. आणि त्यानंतर तुम्ही आता ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तुमची फीसुद्धा घेऊन जा, कॉलेजची जेवढी फीस आहे असेल फर्स्ट सेमिस्टरची काय तुम्हाला मागतील ते. आणि ज्यांचा 1 ते 4 राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे त्यांनी फीस सोबत घेऊन जायची आहे मित्रांनो. आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा 16 ते 21 तारीख आहे तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्याची. तर सगळ्यात अगोदर हे ज्यांचा ज्यांचा आता नंबर लागला त्यांचा प्रश्न मिटलेला आहे मित्रांनो. आणि आपलं नातं संपलं जर असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही जर आता मला विसरून जाणार असाल तर त्याचा काही विषय नाही. पण ज्यांचे ज्यांनी म्हणजे मी काय झालं, आमच्या गावात लाईन नव्हती आणि मी अचानक मोबाईल ओपन केला तर त्यावर बघितले मला इंस्टाग्रामवर इतके सगळे मॅसेजेस की भावा तुझा नंबर लागला का, व्हॉट्सअपवर वेगळे. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या इंस्टाग्रामवर इतके सगळे मॅसेज की भाव तुझा नंबर लागला का, भाव तुझा नंबर लागला का, जे पाहिजे ते विचारत होतं की भाव तुझा नंबर लागला का मला विचारत होतं, आणि चेतन तुझा नंबर लागला का विचारत होतं. आणि त्यावर मित्र तर विचारत होते पण मैत्रिणीसुद्धा विचारत होतं की नंबर लागला का. त्या भावा नव्हत्या म्हणत, हा प्रश्न वेगळा. पण अरे म्हणत होत्या काही काही भावा, सोडा तिकडं. पण नंबर माझा लागलेला आहे मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी एक गाणं मला आठवत आहे की म्हणजे माझ्या अतिशय जवळचं गाणं आहे. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. तर मित्रांनो, हे गाणं लावायची की गरज नव्हती तशी पाहिलं तर, पण मला खरंच यार खूप टेन्शन आलं होतं की आपल्यासोबत आहे की नाही कोणी, पण खूप सगळे जण होते त्यामुळे आता आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे मित्रांनो. यासाठी स्पॉट राऊंडवर मी अगोदरच 2 व्हिडिओ बनवलेले आहेत की काही मित्रांचा प्रश्न होता, मेन प्रश्न की माझं कॉलेजचं सेंटर कोणतं, मला युनिव्हर्सिटी जावं लागेल का, तर तसं काही नाही आहे. तुम्हाला म्हणजे आता आमची युनिव्हर्सिटी समजून घ्या पंजाबराव देशमुख आहे अकोल्याची आय थिंक. आणि पण मला काय करावं लागतं आहे की मला समजा बदनापूरच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागलं तर, किंवा CSMSला औरंगाबादच्या कॉलेजचं ॲडमिशन घ्यायला लागलं तर माझं सेंटर मला पंजाबराव देशमुखमध्ये नाही जायचं, मला बदनापूरच्या कॉलेजचं एक सेंटर दिलेलं आहे तिथं जायचं आहे. तर तसं तुम्हाला स्पॉट राऊंडच्या ॲडमिशनचं सेंटर कोणतं हे जर बघायचं असेल तर यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर स्पॉट राऊंडची नेमकी थोडक्यात प्रोसेस काय असते, तर मित्रांनो सगळ्यात अगोदर स्पॉट राऊंडची जी प्रोसेस जी आहे ती असते की आपल्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी 22 तारखेला जागा ज्या आहे स्पॉट राऊंडला कोणत्या कॉलेजला किती आणि कोणत्या कास्टच्या, तर हे सगळं तुम्हाला दिसेल. आणि स्पॉट राऊंड हा सुद्धा मेरिट लिस्ट असते त्यांची की आपल्याला 9 वाजता जावं लागतं सेंटरवर, तिथे 11 वाजेपर्यंत लिमिट असते, त्या दरम्यान तुमचे जे नंबर आहे किंवा फॉर्म जो आहे ऑनलाईन तिथे त्या सेंटरवर भरून घेतला जातो. आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे ती लिस्ट पुण्याला जाते आणि पुण्याहून तो एक मेरिट लिस्टनुसार त्याचा रिझल्ट येतो 1:30 वाजता. आणि 1:30 वाजता रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ती जी
तुमचा नंबर लागला की नाही ते कळून जातो. त्यावेळेस तुम्हाला तुमची फीस जर नंबर लागत असेल तर न्यावी लागेल आणि ॲडमिशन कन्फर्म म्हणून 1000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला न्यावं लागेल. पण स्पॉट राऊंडला आता हे झालं त्यांचा नंबर लागल्यावरचा विषय, पण नेमकं केव्हा कोणी जायचं स्पॉट राऊंडला किती तारखेला, तर यासाठी त्यांनी डेट ठरवून दिलेलं आहे. ज्यांचं 75% किंवा 75%च्या जवळ असतील त्यांना 27 तारीख, ज्यांचं 60% किंवा 60%च्या जवळ असतील त्यांना 28 तारीख, ज्यांना 50% किंवा 50%च्या जवळपास असतील तर त्यांना 29 तारीख, आणि ज्यांचं 50%च्या खाली असतील तर त्यांना 30 तारीख. म्हणजे जे कॅन्डिडेट पात्र असतील या परीक्षेसाठी BSC Agri किंवा BSC Agri ज्यांना पात्र असतील तर त्यांच्यासाठी 30 तारीख ही आहे 50%च्या खालच्यासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारची ही ॲडमिशन प्रोसेस. पण तुमचा जर नंबर यामध्ये सुद्धा नाही लागला तर ते आपण बघू, पण तुम्ही स्पॉट राऊंड एकदा ट्राय करा. आणि स्पॉट राऊंडचे डिटेलमध्ये माहिती मी 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघा एकदा आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळेल. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्यासोबत आहे आणि मी पण तुम्ही सोबत आहे, टेन्शन नका घेऊ. नाही जर झालं तर आपण बघू नेमकं काय होतं पुढं, आणि नंबर नाही लागला तर नेमकं त्यासाठी बॅकअप प्लॅन काय द्यावा. तर मग तुम्ही हार नका मानू आत्ताच, माझासुद्धा नंबर नाही लागला, मलासुद्धा खूप वाईट वाटलं होतं खरं म्हणजे. आणि व्हिडिओ तर मी आधी स्टार्टिंगपासूनच सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत होतो, आणि माझं मला असं वाटलं की बाबा आपल्या व्हिडिओची खूप सारे मित्र वाट बघत आहेत, आणि तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ टाकला. आणि जे ज्यांचा ज्यांचा नंबर लागला त्यांना BSC Agri खरंच खूप खूप शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी. आणि त्याच्यानंतर तुमचं काय स्कोप असेल पुढचं तुम्ही तुमचं बघा, पण आमचा जर नंबर लागला नाही आमचं 1 वर्ष वाया जाते की काय अशी आमची भीती आहे मनात. आणि या भीतीला लवकरात लवकर शासनाने पण थोडं सॉल्व करावं की बाकीचे ॲडमिशन आम्हाला रिलीज करून टाकावं थोड्या दिवसासाठी, कारण खूप सारे मुलं आहे की ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला नाही. आणि जर ज्यांचा नंबर लागलेला नाही आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मी जरी असलो स्पॉट राऊंडच्या नंतर, तर आपण त्यावर काय करायचं याच्यासुद्धा चर्चा करू मित्रांनो. त्यामुळं तुम्ही थोडं टेन्शन फ्री राहा. आणि आता काय करायचं खूप साऱ्या मित्रांचे मेसेजेस होते. तर आणि स्पॉट राऊंडवर परसेंटेज कोणते पकडणार, तर काही मित्रांचं म्हणजे कॉलेजवरच्या सरांचंसुद्धा म्हणणं आहे की स्पॉट राऊंडवर आता जे पॉईंट पकडतील ते पॉईंट हे BSC Agri असतील, त्यामुळे BSC Agri पॉईंटनुसार जायचं आहे. आणि काही जणांचं असंसुद्धा म्हणणं आहे की तुम्हाला 12वीच्या परसेंटेजवर जायचं आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं की आपल्याला पॉईंटवर जावं लागेल, तरी पण तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या की कशावर जावं लागेल, नेमकं काय प्रोसेस असेल जिथं जायची स्पॉट राऊंडवर, कोणत्या पॉईंटवर जावं आपण की आपल्या मार्क्सवर जाऊ. तर थँक्यू सो मच मित्रांनो, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे काळजी करू नका, होऊन जाईल.